आज मला आमच्या साहेबांना घेऊन त्यांच्या भावाकडे जायचे होते. आम्हाला आज रात्रीच निघायचे होते. मी ऑफिसमधून घरी लवकर आलो. त्यांच्याकडे मी 7 वर्षापासून कामाला होतो. या मुंबईला आल्यापासून मी त्यांच्याकडेच होतो. माझे वडील त्यांच्याकडेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मी आमच्या गावी राहत होतो तेव्हा त्या मुंबईला मालवाहू ट्रकांवर माझे वडील मला बोलवायचे. पण मुंबईमध्ये जायला मी थोडा दचकतच असायचो. पण वडिलांच्या निधनानंतर मी त्यांच्या जागेवर लागलो. पगारही चांगला मिळत होता. आता मला कसलेच टेन्शन नव्हते. साहेबांचा भाऊ हा पुण्याला राहत होता. पुण्याला म्हणजे पुण्याहून थोडे पुढे त्याचे गाव होते. आम्हाला आजच त्या ठिकाणी जायचे होते. मी तयार होऊन माझा आवश्यक तो सामान घेऊन गाडीच्या डेक्कीत ठेवला आणि साहेबांना घ्यायला मी त्यांच्या बंगल्याच्या दिशेने निघालो. मी माझ्या पत्नीला तसे सांगितले की मी 2-3 दिवस पुण्याला जाणार आहे. साहेबांच्या भावाची तब्येत बरोबर नाही आहे. त्यांना पाहण्यासाठी मी साहेबांना पुण्यात घेऊन जाणार आहे. मी आता माझ्या घरातून निघालो. तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. रात्रीची बरीच गर्दी होती. मी आता दादरहून निघालो. मला माझ्या साहेबांना घ्यायला बाहेर खेड्याला जायचे होते. मी आरामात जात होतो कारण रहदारी आणि बरीच मोठमोठाली वाहने ही रस्त्याने होती. मी जवळजवळ 1/2 तासापासून गाडी चालवत होतो. काही वेळातच मी आमच्या साहेबांच्या बंगल्याजवळ पोहोचलो. मी बाहेरूनच त्यांचे चौकीदार महाले यांना साहेबांना निरोप द्यायला सांगितला. 10 ते 15 मिनिटात साहेब आलेत. मी गाडी चालू केली आणि बाहेर उतरून साहेबांना दरवाजा उघडून दिला. साहेब आत गाडीत बसले. मी दार बंद करून पुन्हा माझ्या ड्रायव्हिंग सीटवर आलो आणि गाडी हळूवार वळवत मुख्य रस्त्याला लावली. आता रात्रीचे 9 वाजत आले होते. अरे विश्वास, गाडी वगैरे व्यवस्थित आहे ना? डिझेल वगैरे भरून घे, नंतर काही अडचण नको व्हायला, साहेब मला सूचना देत होते. मी सगळे बरोबर आहे असे सांगितले. कारण घरून निघताना मी जवळच्याच पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी पूर्ण भरून घेतली होती. आता आम्ही मुंबई बाहेर पडलो. आता 9:30 वाजले होते. आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलो. त्या ठिकाणी साहेबांच्या भावाला भेटून आम्ही अजून पुण्याला एका ठिकाणी जाणार होतो. म्हणजेच आमच्या कंपनीचे काही कामे करून घ्यायची होती. मुंबईहून पुण्याला जात असताना बरेच घाट लागतात, त्यामुळे मी आधीच सावकाश गाडी चालवत होतो. वाहने भरगाव वेगाने जात होती. काही आम्हाला ओव्हरटेक करून जात होती. आता आम्हाला भरपूर वेळ झाला होता. आता रात्रीचे 10:30 वाजत आले होते. का कुणास ठाऊक, पण मला आता खूप असह्य वाटत होते. त्यातच आमचे साहेब माझ्याशी बोलू लागले. विश्वास, मी असा विचार करत होतो की आपण याआधी त्या मेहता साहेबांना भेटायला जाऊ, कारण ते तिकडे सकाळीच विदेशात जाणार आहे. त्यांना भेटून मग आपण वीरेनकडे जाऊ, साहेब मला सांगत होते. वीरेन हा त्यांचा भाऊ होता. साहेब, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, मला काही हरकत नाही, मी त्यांना म्हणालो. आता साहेब मला प्रतिउत्तर देत म्हणाले, कारण उद्याच आपला व्यवहार झाला की लगेच इकडे आपले कामगार आपल्या कामाला लागतील आणि त्यांचे प्रोडक्शन पूर्ण व्हायला जास्त वेळ लागणार नाही, मला समजावत साहेब म्हणाले. मी त्यांना आता काहीच बोललो नाही. समोरून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशात गाडी चालवणे थोडे कठीण जात होते, पण मी गाडी व्यवस्थित चालवत होतो. आमचे आधी मेहता साहेबांकडे जाण्याचे ठरले, मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आता अनेक मोठ्या गाड्या आणि 4-चाकी छोट्या गाड्या या जात येत होत्या. पुण्याला जाताना आम्हाला अनेक बोगदे लागत होते, काही अगदीच छोटे तर काही खूप मोठे. मी अनेक वेळा आमच्या साहेबांसोबत त्यांच्या मोठ्या भावाकडे गेलो. आता साधारण 2 वर्षे झाली होती मी इकडे आलो नव्हतो. आता खंडाळा घाट लागला. हा घाट खूप मोठा आहे. गाड्यांच्या लाईटांचा प्रकाश नजरेस येत होता. आता रात्रीचा 1 वाजत आला होता. मी माझ्या साहेबांकडे पाहिले, ते गाढ झोपेत होते. मी गाडीचे काच केव्हाच वर केले होते कारण साहेबांची झोप मोड नको व्हायला. मला पण आता गुंगी येऊ लागली, डोळे बंद होऊ लागले. रात्रीची वेळ असल्याने मी पेंगू लागलो. अचानक गाडीवरून माझा ताबा सुटला. गाडी वाकडी तिकडी झाली, पण मी लगेच सावरले. या गडबडीने साहेब जागे झाले आणि म्हणाले, काय रे विश्वास, झोप लागत आहे का? एक काम कर, थोडे पुढे गेल्यावर एक हॉटेल लागेल, त्या ठिकाणी गाडी थांबव, आपण फ्रेश होऊ मग पुढे जाऊ, साहेब त्यांच्या छातीवर हात ठेवून मला म्हणाले. मला जाणवले होते
की साहेब त्यांच्या छातीवर वारंवार हात ठेवत आहे. मी होकारार्थी मान हलवली तरी पण माझे डोळे लागत होते. मी माझ्या एका सहकार्याला सोबत घ्यायला पाहिजे होते असे मला वाटू लागले, कारण हे थंडीचे दिवस होते त्यामुळे बरीच लवकर झोप लागत होती. एखादा कोणी असता तर थोडी मदत झाली असती, पण साहेबांनी मला एकट्यालाच सांगितले होते. काहीच लांब आल्यावर आम्हाला एक हॉटेल लागली. मी त्या हॉटेलजवळ माझी गाडी नेली आणि एका जागेवर थांबवली. तिथे एक वॉचमॅन होता, त्याने आम्हाला एका पार्किंगच्या जागेवर गाडी लावण्यास सांगितली. मी आधी खाली उतरून साहेबांसाठी दार उघडले आणि ते बाहेर आल्यावर मी पुन्हा दार लावून माझ्या सीटवर आलो आणि गाडी पार्किंगच्या जागेवर लावून साहेबांकडे गेलो. एव्हाना साहेब आत गेले होते. मी त्यांच्या टेबलाजवळच्या एका दुसऱ्या टेबलाजवळ बसलो. साहेबांनी मला विचारले, अरे विश्वास काही खाणार आहे का? नाही साहेब, तुम्ही जेवून घ्या, काही हरकत नाही. मला संकोच वाटत होता. अरे घे, काय लाजतोय असे म्हणून त्यांनी जवळच असलेल्या एका वेटरला आवाज दिला. मी सगळीकडे निहाळत होतो. हॉटेल साधेच होते पण मोठे होते. सगळीकडे पिवळसर प्रकाश पसरला होता. बरीच टेबल मांडलेली होती. तो वेटर गेला आणि 15 मिनिटात आला. तो आला तेव्हा त्याच्यासोबत 1 ते 2 त्याचे सोबती होते. माझ्या साहेबांनी काय ऑर्डर दिली होती हे काही मला माहीत नव्हते, पण माझ्या टेबलावर बऱ्याच अशा खाण्याच्या वस्तू होत्या आणि मी आता त्या मुक्तपणे खात होतो. जवळजवळ 1/2 तासात आम्ही आमचे काम उरकले. त्यातच साहेब मला म्हणाले, अरे विश्वास तू गाडी काढ, मी आलोच फ्रेश होऊन. मी बिल केले आहे, तू जा पुढे, मी आलोच. मी उठलो आणि हॉटेलबाहेर जाऊन गाडीकडे गेलो. गाडी चालू केली आणि बाहेर हॉटेलच्या समोर उभी केली. मला चहा प्यावा असा वाटला. मी रस्त्याच्याच विरुद्ध बाजूला असलेल्या एका छोट्या चहाच्या टपरीवर गेलो. त्या दुकानात जाऊन मी एक चहा घेतला आणि मागे हॉटेलकडे पाहिले. अजून साहेब आल्याचे काही दिसत नव्हते. मी त्या दुकानवाल्याला चहाचे पैसे दिले आणि गाडीकडे गेलो तर मला आत कोणीतरी बसलेले दिसले. मी निरखून पाहिले तर ते माझे साहेबच होते. मी थोडा चक्रावलो आणि थोडा घाबरलोही. अरे बापरे, साहेब केव्हा आलेत? मी आत बसलो आणि थोडा घाबरतच गाडी चालू केली. अरे काय झाले, इतका का घाबरलास? तू केव्हाच दिसला मला तिकडे जाताना. झाला का तुझा चहा? आणि एक काम कर, आपण आधी माझ्या भावाकडे जाऊ, मग त्या मेहता साहेबांकडे जाऊ. त्यांचा आवाज आता थोडा वेगळा वाटत होता आणि मी आत बसताच मला काही वेगळा दर्प जाणवला. सगळ्या प्रवासात तो दर्पाचा मला खूप त्रास होत होता. मी मागे पाहिले तर माझे साहेब ताट बसून समोर पाहत होते. मी त्यांना म्हणालो, साहेब तुम्ही आराम करा, आपण पुण्याला पोहोचलो की मी तुम्हाला उठवेल. ते असे ऐकताच मागे टेकले आणि डोळे बंद करून झोपले. आता सकाळ झाली होती. पुणे आले. मी लगेच साहेबांच्या भावाच्या घराकडे गाडी वळवली. त्या सारस बागकडे गाडी नेली. साहेब झोपलेच होते. मी साहेबांच्या भावाकडे पोहोचलो आणि खाली उतरून साहेबांच्या मागच्या सीटच्या असलेल्या दाराला हात लावला. इतक्यात माझा फोन वाजला. कोण विश्वास ना? मी तुझ्या साहेबांचा मुलगा बोलतो आहे, हर्षवर्धन. तू आता कुठं आहे? आणि तुझ्या साहेबांना त्या हॉटेलमध्ये एकटे सोडून कुठं गेला होता? तुझी जबाबदारी नाही का त्यांना सोबत न्यायची? ते रडतच मला सांगत होते. अहो, साहेबांनी मला पुण्यात जायला सांगितले होते आणि ते आता माझ्यासोबत आहे. अरे पुण्याला केव्हा गेला? मी कालच घरी आलो आणि एका हॉटेलमधून आम्हाला फोन आला की माझे वडील हृदयविकाराच्या झटक्यानेच त्याच हॉटेलमध्ये स्वर्गवासी झालेत. जा त्यांना लवकर घेऊन मुंबईला घेऊन ये. अरे बापरे, माझे हातपाय थरथरू लागले. मी दार उघडले तर आत गाडीत कोणीच नव्हते. माझी बोबडी वळली. मी साहेबांच्या भावाकडे घरात गेलो आणि त्यांच्यासोबत मुंबईला यायला निघालो. वाटेत ती हॉटेल लागली. आम्ही साहेबांचा मृतदेह घेऊन मुंबईला गेलो. पण इतक्या रात्रभर मी कोणाशी बोलत होतो हा मला अजूनही प्रश्नच पडला आहे. मित्रांनो, तुम्हाला अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील, तर तुम्ही तुमचे अनुभव कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आयडीला पाठवू शकता. आमची इंस्टाग्राम आयडी आहे 9storymarathi.